नमस्कार, श्रीराज रेसिपी अनलॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कच्च्या कैरीचा मुरंबा बनवणार आहोत। चला तर मग मुरंबा बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो कैरी छान रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेली आहे। पाण्यात का भिजवायची आहे? कैरीमधले जे उष्ण गुणधर्म असतात ते रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे कमी होतात। त्यानंतर या सर्व कैऱ्यांची वरची साल काढून घ्यायची आहे। खूप छान आणि हेल्दी असा मुरंबा असतो हा। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। आणि याच कच्च्या कैऱ्यांपासून मँगो कँडी कशी बनवायची हा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही तशा पद्धतीनेही मँगो कँडी बनवून साठवून ठेवू शकतात आणि केव्हाही जेव्हा वाटेल तेव्हा खाऊ शकतात। अशा पद्धतीने आता मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेते। सर्व कैऱ्यांची साल मी छान काढून घेतलेली आहे। त्यानंतर सुरीने अशा पद्धतीने ही कैरी कापायची आणि याच्या 3 फोडी करायच्या आहेत। हे बघा, जास्त बारीक फोडी नाही करायच्या आपल्याला। आणि शक्यतो तुम्ही कोणतेही गावठीही कैऱ्या घेतल्या तरी चालेल, पण गर जास्त असलेल्या कैऱ्या सगळ्यात चांगल्या। हे बघा अशा पद्धतीने थोड्या जाडसरच फोडी ठेवायच्या आहेत आपल्याला, खूप बारीक नाही करायच्या। आणि अशा पद्धतीने मी आता सर्व कैऱ्या कापून घेते। सर्व कैऱ्यांच्या फोडी करून तयार आहेत। तर मी एका साईडला एका पातेल्यात पाणी तापायला ठेवलेलं आहे आता, आणि इथे पाणी छान उकळायला लागलेलं आहे। आता त्यामध्ये या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या टाकायच्या आहेत। आपल्याला या फोडी आता शिजवून घ्यायच्या आहेत। 5 ते 7 मिनिट शिजवायच्या आहेत। लहान मुलांना अशाच रसरशीत वस्तू खायला आवडतात। त्याच्यातलाच एक हा कच्च्या कैऱ्यांचा मुरंबा आहे, ते अगदी छान आवडीने खातात। आपल्या कैरीच्या फोडी छान शिजलेल्या आहेत। आणि एका साईडला मी चाळणी घेतलेली आहे, चाळणीच्या खाली लहान टोपली ठेवलेली आहे। आणि त्या चाळणीत टाकून आपल्याला कैऱ्यांचं जे पाणी आहे गरम ते काढून घ्यायचं आहे। निघालेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही। आपण जे सरबत बनवतो त्यामध्ये हे पाणी टाकायचं, खूप उपयुक्त असं आहे शरीरासाठी। आणि आंबट गोड वरण करतो त्यासाठी वापरू शकतो, आमटीसाठी वापरू शकतो। आणि इथे आता मी दुसरी कढई घेतलेली आहे आणि ह्या ज्या फोडी आहेत कैरीच्या त्या त्या कढईमध्ये टाकायच्या आहेत। इथे मी 1 किलो कैरी घेतली होती, त्यासाठी मी 1/4 किलो साखर वापरते। ही साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून मग टाकणार आहे, कारण आपल्याला साखर टाकून फक्त 1/2 तास ठेवायच्या आहेत फोडी। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता किंवा खडी साखरही वापरू शकता। पत्री खडी साखर येते, तीही वापरली तरी चालेल। आणि 1 किलो आंब्यासाठी 1/4 किलो साखर घ्या, त्यापेक्षा कमी साखर घेऊ नका। आणि ही साखर छान अशा पद्धतीनेच मिक्स करून द्यायची आहे, किंवा चमच्यानेही मिक्स केली तरी चालेल। पण फोडी थोड्या नॉर्मल शिजलेल्या आहेत त्यामुळे तुटू शकतात, म्हणून जास्त चमचा नाही लावायचा मिक्स करताना। आणि ही कढई आता 1/2 तास झाकून ठेवायची आहे, जेणेकरून आपली पिठी साखर जी आहे ती छान मेल्ट होईल, वितळेल। आणि बघू आपण 1/2 तासाने आपली पिठी साखर छान वितळलेली आहे, तुम्ही बघू शकता। मीडियम गॅसवर या कैरीच्या फोडी साखरेच्या पाकात छान शिजवून घ्यायच्या आहे। आणि तोपर्यंत शिजवायचं आहे तोपर्यंत एक तारी पाक तयार होत नाही या साखरेच्या पाण्याचा। हे बघा, याचा एक तारी पाक तयार करायचा आहे आपल्याला। तोपर्यंत या फोडी शिजवायच्या आहेत, मीडियम गॅस ठेवायचा आहे।
आणि या फोडी शिजत असताना त्यामध्ये मी इथे दोन वेलची थोड्या बारीक करून घेतलेल्या आहेत, नॉर्मल दोन वेलची टाकलेले आहेत आणि त्यानंतर थोडे दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत, ज्यामुळे टेस्ट खूप छान येते। कारण शिजत असताना वेलची आणि दालचिनीचा स्वाद या मुरंब्यामध्ये उतरतो आणि टेस्ट खूप छान लागते, म्हणून शिजताना या दोन वस्तू टाकायच्या आहेत। तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर टाकू शकता, त्यामुळे रंग छान येईल आणि टेस्टही थोडीशी केसरमुळे बदलते। हे बघा छान शिजत आहेत थोडी, पण अजूनही एक तारी पाक नाही झालेला, अजून शिजवायचं आहे आपल्याला आणि रंग तर भरपूर चेंज झालेला आहे। खूप छान पौष्टिक असा मुरंबा आहे हा आणि अशा पद्धतीने रसरशीत असल्यावर तर लहान मुलं खूप आवडीने खातात। आणि खूप मिक्स नाही करायचं आपल्याला। तर इथे आपला मुरंबा छान शिजत आलेला आहे, चेक करते मी एक तारी पाक झालेला आहे किंवा नाही। इथे मी चमच्याला थोडासा पाक घेतलेला आहे आणि थोडा वेळ थांबायचा आहे, गार होऊ द्यायचं आहे चमच्यालाच आणि त्यानंतर अशा पद्धतीने हाताला पाक घ्यायचा आहे आणि चेक करायचा आहे। हे बघा, हे बघा अशा पद्धतीने एक तारी पाक व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथपर्यंत आपल्याला आपल्या कैरीच्या फोडी शिजवायच्या आहेत, म्हणजे छान एक तारी पाक तयार होईल। तर आता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे, मी आता गॅस बंद करते आणि त्यानंतर हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे, मगच डब्यात भरायचं आहे। आंब्याचा मुरंबा छान गार झालेला आहे, तो आता मी डब्यात काढते। तुम्ही बघू शकतात रंग किती छान आलेला आहे आणि शाइनिंगही खूप आलेली आहे, खूप छान दिसतोय मुरंबा। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रसरशीत असल्यामुळे तो खायला केव्हाही खायला खूप छान लागतो। तर अजूनही आपल्याला बाजारात कच्च्या कैऱ्या भेटतात आणि त्यापासून तुम्ही अशा पद्धतीने कच्च्या कैऱ्यांचा मुरंबा बनवू शकतात, खूप छान टेस्टी लागतो आणि लहान मुलांना देण्यासाठी तर अतिशय पौष्टिक असा आहे। चला तर मग, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।